हरि ओम। मी सौ श्रुती सुजित गोसावी केंद्र आहे मालवण। केंद्रात गेल्यावर पवारसाहेब सांगितल्याने आम्ही गोराच्या सेवा करतो। गोरा घ्यायचा खात होता रेवडे घ्यावा, पण गाडीची सोय काय नाही, फुल घर तर तयार, त्यामुळे गाडी बंद असा। मी आचरेकर काकी सांगले, काकी सरांनी असं म्हटल्याने कोणाक ठाव, पण माका जाऊचा असा। काकी म्हणाली, गो अगो माझाच माया थकडेच असा, माका माहिती आहे किती लांब असा ता, तू काय जातो थंयसर? म्हणले, काकी अहो कोणाक ठाव, माका काय माहिती नाही, सरांनी सांगल्याने काना शब्द घे, पण माझा तो जीव असं म्हणतात जाऊचा जसा म्हणता, तुका यावचा तर ये, पण माका फोन करून सांग, नाहीतर मग मी माझी सोय काय ती करतोय। तसं आदल्या दिवशी माका तिने सांगल्या, चला आम्ही जाऊया। मालवणात येलो, बाईंका फोन लावलो, बाई म्हणाली आम्ही पुढे येलो, तू रिक्षा एक बाई पाठी या आमच्या घरातली, त्या दिवशी तुम्ही यावा। गेलो आम्ही, गेलो उन्हात होता शेण, बसलो, कोण कोण शेणी थापत होते, कोण कोण गोळ्या करत होते। पण सांगायची गोष्ट म्हणजे अशी की लहानपणी माझी दाखता आव शेणी घाली, आता बाजूक नाका नाक दाबून बसायचा, मी पाणी पण तिका विचारीत मी घालू कधी जायना होते, आव सांगा तुका ढोरा गाव होईल ढोरा गाव होईल, पण तिका विचारीत कधीच मदत करू गेलंय नाही, किंवा शेणी पण डोक्यात घेतलंय नाही मी। आणि बापूंच्या सेवेसाठी मी थैसं गेलेलं, ऊस पूर्ण उन्हात बसले तर काय चटके पण बघत नव्हते, किंवा सेवा करतं अशी पण वाटत नव्हती। नवऱ्याक आता सांगलंय ना, आता नवऱ्याक तर आश्चर्यच वाटला। नवर म्हणता, मी सांगते घरा होतं तर तू नको म्हणतो, आता तू त्या शेणी घालू कशी काय बाय जातो? तर मग त्यांना मला पैशाची गरज हो देतोय म्हणा आपल्याला, शेण घालू घालू तू काम कर देतोय म्हणा आपल्याला, आनंद धानून दे मला 100 रुपये दे, जा म्हणा एक काय दोन दिवस जा। गेलो झाली, संध्याकाळ झाली, जिथे गेलो तिथं चांगल्या प्रकारे सेवा झाली। गाडी गेलो, गाडी गेलो तर लांब असल्यामुळे जरा उशीरच झालो, व तिथे पाहुणे सात झाले आमका, कायच नाही गाडीची खूप वाट बघलो, कारण मी बाहेर पडताना ना बापूंची उदी लावते, त्याची बापूंना सांगलेले बापू मी जाते ना, पण याचं बाहेर पडताना मी उदी लावू विसरलेले, खूप महाग हाम कुठं लोक घर बरोबर होतो, जेवण बनवता होता, काय करू पिक्चर टेम्पो येतो पांढऱ्या रंगाचं होतो, आणि पाठी ना सद्गुरु कृपा लिहिलेली होती। काकी धावत गेली आणि म्हणता, ओ आमका ना मानूनच जाऊचा, तो एकदम चुरलं म्हणता, मी पळणार जातो तुमका यावचा असला तर चला लवकर चला, उशीर झाला तडसून येऊ। मी पाऊल पुढे टाकलं, पण तू मोठ्यात बोललो, डोळे पे मोठ्या लाल केल्यावर माका रागच येऊ नेतोलो ना, कशा गौरा मोठ्या नारडायचा, म्हणून परत पाठी पाय केले। तर तो ती म्हणता, चल तू त्यांच्यावर काय लक्ष देतो, चल तू हातीकच धरल्याने ओळून माका भूतूत बसवू नये। तसं काकी आपण सांगला की आम्ही तू आपण सेवेत गेलो, इथेच गौरे घरगुरे होते, तेव्हा उशीर झालो आज तो विचारलो तुम्ही खैसून येलास का, आम्ही पण सांगलो बाहेरसून येलो, मग तो म्हणालो मी पण फुलदाणी घेऊन जायचो, आलीच जाणे नाही कामाच्या निमित्तान, असा म्हणता म्हणता झाला कोळमाचा फूल इला, शांत येलो इतका जो तडफडकी जो मागतो शांत येलो दिलो। आणि पुढे होतो म्हणून थांबा जरा, साई मंदिर आहे ना याचं, थंच जाता येते मी, थंच उतरा तुम्ही पण। गेलो बरोबर साईबाबांची मूर्ती होती, दरवाजे उघडे होते आणि दिवो तळवत होतो। उतरल्यावर बापू तर एकदमच साईबाबांचं आणि बापूंचं दर्शन एकदम नका, एकदम असा गच्च एकदम कास कोणाक ठाव की असा काहीतरी गावलाच माका असा वाटायला लागला। काकी म्हणता बघ थडे बघ काय असतं पुढे, तसं मी बघितलं तर काकी नाही का पैसे देऊ पुढे हे केले, तर ते म्हणाले कसं ते पैसे माका नको पैसे येऊ सांगले माका पैसे नको, तुम्ही आपलं तुम्ही जाऊ बसून लांब बापू। काकी झाले परत काकी सांग तू एवढ्या लांबून माणसाने ते आणल्याने, तर ते गौपत तयार नाही। साईबाबांना नमस्कार केलो आणि आम्ही घरात गेलो। घरात गेलो तर असा समजला की बरड्यावर चारची गाडी येऊच नाही होती, आता येते 7 वाजता, मग आम्ही त्या रिक्षा गेलो आणि घराकडे गेलो। पण असं नका एक अनुभव येतात की खरं ते जाऊचा असला बाईला, किंवा काहीतरी घराचा असला पुढे ना, बापूंकडे गेलंय ना उपासनं करू सकाळी बसले काय, बापूंच्या डोळ्यातसून ना अशी असुरू येल्यासारखे वाटतं, मला वाटतं काहीतरी कोणतरी आपण टोसून बोला किंवा काहीतरी माझ्याबद्दल घडत असताना, म्हणून बापूंच्या डोळ्याचा नको असू दिसतो। मी बापूंवर कधी कधी माझं काम पण नाही झालं काय भांडतं, कधी कधी हसतं गोड बोलते, सगळा बापूंका सांगते मला संपूर्ण दिवसात काय गरज असताना सगळा बापूंका सांगते। आणि बापूंका सांगले बापू आता खरंच नाही, भाव पण माझं ना, मुलगो पण माझं नाही, नवरं पण ना, आई पण नाही, बापूच पण नाही, सगळा तुम्हीच असता, तेव्हा चलतो वावर ते सगळा तुमच्यावरच असा, तेव्हा आता मी जिवंत असे तुम्हीच नका ह्या काय पुढलं मार्ग तो का असा, तो तुम्हीच माका दाखवायचो।
त्यामुळे असा कोणता बराच असला बापूंकडे बघले की मला वाटतं बापूंच्या डोळ्यात सुरू असत, हा आज काय बापू असं जातो म्हणजे आम्हाला जीवन गोळ असतो, पण असं काय नाही, पण बापूंका काळजी असता, हा त्याचा तो चुकून बोलतो रो काहीतरी असा पुढे असा म्हणून त्या मला सगळा दिसायला येतात, पण आता तर असा मला वाटतं की पावला पावला मला बापूंचीच गरज असा, बापू जर माझ्या आयुष्यात नसते तर मला काय होईल या माकाच सांभाळणार नाही, झोपलंय तरी बापू खाय गेले तरी बापू माझ्या मनातच असतं बापू, आमची काकी खूप बडबडायची, हा चल्ला बापूंकडे चल्ला बापूंकडे, जाव पण होती बापूंकडे घेऊन ये तिथं पण वळवलंय तरी कसले देव देव करीत बसलो याचा काय वाला केलाय, पण नाही ती आता जी याचं रवा गेली ना कोणाच का माझ्याच लक्षात नसला कधी हरिओम म्हणाचा ना उठता बसता चालता तीच हरिओम हरिओम राम कृष्ण हरी राम कृष्ण आपला एवढा हसा घेता, कधी कधी माका आश्चर्य जाऊन मी तिच्याकडे ती पाठातली माझ्या करायचो मी तिच्याकडे बघित असतो एटकला का माझे माझ्या सांगता काय बघतो हो बघा हो ही बाई माका पोचून सांगायची चालला बापूंकडे काय करता हरिओम हरिओम, पण बाईने त्याच बापूंनी त्याच बाई पायाकडे हल्ले माझ्या लक्षात नसतं तर म्हणतो काकी म्हणता पण माझ्याच लक्षात नाही हरिओम म्हणा पायाचा, म्हणजे किती बाई बापून तिथं आपल्याच्याकडे आणल्याने संपूर्ण गर्व तिथं हरणच करून टाकल्याने असं तर माका वाटतं हे म्हणतं बघा मग तुका एवढा माहिती आहे ना बापू सगळं तिथं केल्याने इतकाच होऊचा लावलाय तिथं आणि तू कशा काय करतो, पण आता मग तर एकच आधार माझं राहतो म्हणजे बापू बापूंशिवाय आता मला काही जेव्हा कोणच नाही ह्या काळात चुकला चलता बोलता आणि बापू 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 आणि आपण